नमस्कार सर्वांना, अथर्व क्लासेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी स्कॉलरशिप या बुकमधील कॅलेंडरविषयी जे एक्झरसाईज आहेत किंवा कॅलेंडरविषयी जे क्वेश्चन येतात त्याविषयी आपण ह्याच्यामध्ये याविषयीचे क्वेश्चन आपण इथे पाहणार आहोत। आता आपण सॉल्व एक्झाम्पल पाहूयात। हाऊ मेनी डेज आर देअर इन द डिसेंबर, डिसेंबरमध्ये किती डेज असतात, तर डिसेंबरमध्ये 31 डेज असतात। ऑप्शन 2 हा बरोबर इथं आन्सरमध्ये लिहिलेलं आहे। हुईच इज द सेकंड मंथ ऑफ द इंडियन सोलर इयर, तर इंडियन सोलर इयरनुसार कोणता मंथ हा सेकंड आहे, तर चैत्र, नंतर कोणता येतो वैशाख, त्यामुळे वैशाख हा इंडियन सोलरनुसार सेकंड मंथ आहे, तर वैशाख हा थर्ड ऑप्शन इथे आन्सरमध्ये लिहिलेला आहे। हाऊ मेनी डेज द फिफ्थ मंथ ऑफ द जॉर्जियन इयर, तर जॉर्जियन इयरनुसार फिफ्थ मंथमध्ये किती डेज आहेत ते आपल्याला विचारले, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मंथ येतो, तर मे मंथमध्ये किती डेज आहेत, तर 31 डेज आहेत, पण ऑप्शन 2 हा बरोबर आहे। इन कॅलेंडर द हुईच मंथ कम्स इन इंडिपेंडन्स डे, तर इथं काय विचारलं आहे, कॅलेंडरमध्ये इंडिपेंडन्स डे कधी येतो, तर इंडिपेंडन्स हा ऑगस्ट मंथमध्ये येतो, म्हणून हा फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे। आता आपण एक्झरसाईज नंबर 4 पाहणार आहोत। इन हुईच मंथ कम्स ख्रिसमस डे, तर ख्रिसमस डे कोणत्या मंथमध्ये असतो, तर ख्रिसमस डे हा कधी असतो, तर डिसेंबरमध्ये असतो, म्हणून आपला ऑप्शन 3 हा बरोबर आन्सर आहे। आता सेकंड क्वेश्चन बघू। इन हुईच मंथ कम्स रिपब्लिकन डे, रिपब्लिकन डेज म्हणजेच काय, तर आपण त्याला मराठीत काय बोलतो, 26 जानेवारी, तर ती किती कधी असते, तर 26 जानेवारीला, त्यामुळं रिपब्लिकन डे हा कधी असतो, तर 26 जानेवारी, त्यामुळं जानेवारी मंथमध्ये असतो। ऑप्शन 2 हे आन्सर आहे। हुईच मंथ कम्स आफ्टर जून, इथं काय विचारले, जून नंतर कोणता मंथ येतो, तर जून नंतर कोणता मंथ येतो, जुलै। ऑप्शन 4 हे बरोबर आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी डेज आर देअर इन मार्च, मार्चमध्ये किती डेज असतात, तर मी एक सोपी पद्धत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगितली आहे, तर 31 डेज असतात मार्चमध्ये, म्हणून ऑप्शन 3 हा आपलं बरोबर आन्सर आहे। विच इज द लास्ट मंथ इन इंडियन सोलर इयर, तर इंडियन सोलर इयरनुसार लास्ट मंथ कोणता आहे, तर फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। फाल्गुन हा इंडियन सोलर इयरनुसार लास्ट मंथ आहे। ऑप्शन 2 हे बरोबर आन्सर आहे। हाऊ मेनी डेज आर देअर इन कार्तिक, तर कार्तिक मंथमध्ये किती डेज आहेत, तर 30 डेज आहेत, आपला ऑप्शन 4 हे बरोबर आन्सर आहे। हाऊ मेनी डेज आर देअर इन आषाढ, आषाढमध्ये आषाढ महिन्यामध्ये किती डेज आहेत हे विचारले आपल्याला, तर आषाढ मंथमध्ये किती डेज आहेत, तर 31 डेज, म्हणून ऑप्शन 3 हे बरोबर आन्सर आहे। वन आवरमध्ये किती मिनिट्स असतात, तर वन आवरमध्ये 60 मिनिट्स असतात, म्हणून फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे। आता इथं विचारले, क्वेश्चन मार्क दिला आहे अवर 1 डेज, तर 1 डेजमध्ये किती अवर असतात हे विचारलं आहे, तर 1 डेजमध्ये 24 अवर्स असतात, ऑप्शन 4 हे बरोबर आन्सर आहे। आता इथं काय विचारले, डॅश हाऊ, इथं क्वेश्चन मार्क दिला आहे आणि डेज इज इक्वल टू 1 वीक, तर 1 वीकमध्ये किती डेज असतात, तर 1 वीकमध्ये किती डेज असतात, 7 डेज असतात, म्हणून ऑप्शन 3 हे आपलं बरोबर आन्सर आहे। आता क्वेश्चन 11मध्ये काय विचारलं आहे बघा, 24 मंथ्स इज इक्वल टू हाऊ मेनी इयर, तर 1 मंथमध्ये किती, सॉरी 24 मंथ इज इक्वल टू 1 इयर, तर 1 इयरमध्ये किती असतात मंथ, 12 मंथ असतात, मग आपल्याला इथं काय विचारलं आहे, 24 मंथ मध्ये किती इयर होतात, तर 1 इयरमध्ये 12 मंथ होतात, तर 2 इयरमध्ये किती, 2 इयरमध्ये किती मंथ होतील, तर 24, म्हणजेच 24 मंथ इज इक्वल टू काय होणार, 2 इयर, म्हणून आपला ऑप्शन 2 हे बरोबर आहे।
आता क्वेश्चन 12 मध्ये काय विचारले ते पाहू. 12 मंथ्स इज इक्वल टू हाऊ मेनी इयर्स, तर 12 मंथ्स इज इक्वल टू 1 इयर. 1 इयर मध्ये किती मंथ्स असतात, तर 12 मंथ्स असतात. आता इथं काय विचारले बा 13 मध्ये, 18 मंथ्स इज इक्वल टू हाऊ मेनी इयर, तर 18 मंथ मध्ये किती इयर्स असतात, तर 1 इयर मध्ये किती मंथ्स असतात, 12 मंथ्स असतात. आणि 12 प्लस 6 किती होतात, 18. 12 प्लस 6 किती होतात, 18, म्हणजे दीड वर्ष होतं. म्हणजेच 1 अँड 1/2, म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा आपला बरोबर आहे. 18 मंथ म्हणजेच किती, दीड वर्ष. हाऊ मेनी मिनिट्स इन अवर्स, 2 अवर्समध्ये विचारले इथं. हाऊ मेनी मिनिट्स इन 2 अवर्स, तर 1 अवरमध्ये किती मिनिट असतात, 1 अवरमध्ये किती मिनिट्स असतात, तर 60 असतात. तर 2 अवर्समध्ये किती हे विचारले, तर 60 प्लस 60 किती होणार, 120. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आन्सर आहे. हाऊ मेनी डेज इन 3 वीक्स, तर 1 वीक इज इक्वल टू किती डेज असतात, 1 वीकमध्ये किती डेज असतात, तर 7 डेज असतात ना. तर आपल्याला किती विचारले, 3 वीक्समध्ये. तर 7 मल्टिप्लाय 3 केल्यावरती किती येणार आपले, 7 1 7 7 2 14, 7 3 21 डेज. तर 3 वीकमध्ये किती डेज असतील, 21 डेज. म्हणून ऑप्शन 4 हे आपलं 21 हे आन्सर आहे. आता इथे बघा 16 क्वेश्चन, हाऊ मेनी मंथ्स इन 4 इयर, तर 4 इयरमध्ये किती मंथ्स असतात हे विचारले. तर आता आपण बघूया 1 मंथमध्ये किती इयर असतात, सॉरी 1 इयरमध्ये किती मंथ्स असतात, 1 इयरमध्ये किती मंथ्स असतात, तर 12 मंथ्स असतात ना. 1 इयरमध्ये 12 मंथ्स असतात. तर असे आपल्याला हाऊ मेनी मंथ्स इन 4 इयर, तर 4 इयरचे विचारले. तर आपण काय करणार, ह्या 12 ह्या 4 मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजेच आपल्याला 4 इयरमध्ये किती मंथ्स असतात ते मिळेल. 12 4 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48. तर ऑप्शन 1 हा आपलं आन्सर आहे, 24. तर 4 इयरमध्ये किती मंथ्स असतात, तर 48 मंथ असतात. हाऊ मेनी अवर्स इन 5 डेज, इथं आपल्याला काय विचारले, 5 डेजमध्ये किती अवर्स असतात, 5 डेज. तर 1 डेमध्ये किती अवर्स असतात, 1 डेमध्ये किती असतात, 24 अवर्स असतात ना. तर आपल्याला 5 डेजचे काढायचे आहेत, 5 डेजमध्ये किती अवर्स असतात ते काढायचं आहे, तर 1 डेमध्ये किती असतात, 24 अवर्स. तर असे आपल्याला 5 डेजचे काढायचे. तर आपण काय करूया, 24 5 मल्टिप्लिकेशन करू, मग आपल्याला ते मिळतील. 5 4 20, 5 2 10, आणि 5 4 20 0 2 कॅरी ओव्हर झाला, आणि 5 4 20 2 0 ही तर राईट करायचा, 2 कॅरी ओव्हर झाला. 5 2 10, 10 प्लस 2 12 होतील. म्हणजेच 5 डेजमध्ये 120 अवर्स असतील. तर ऑप्शन 2 इथे 120 आहे, तर हे आपलं आन्सर आहे. मी चुकून इथं खालचा ऑप्शन लिहिला. आता इथं काय विचारले, 1 मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी, 1 मिनिट इज इक्वल टू व्हॉट विचारलं इथं. तर खाली ऑप्शन बघूया, 1 मिनिट इज इक्वल टू व्हॉट, तर 120 सेकंड, तर हे नाही होऊ शकत आहे. 70 सेकंड हे पण नाही होऊ शकत आहे, तर 60 सेकंड. 1 मिनिट म्हणजेच काय, तर 60 सेकंड. तर ऑप्शन 3 हे आपलं बरोबर आन्सर आहे. आता हुईच डे इज कमिंग आफ्टर
मंडे मंडे आफ्टर कोणता डेज येतो तर ट्यूसडे इजी आहे मंडे आफ्टर कोणता डे येतो ट्यूसडे वन ऑप्शन आपला बरोबर आहे आता तिथे व्हिच डे इज कमिंग आफ्टर थर्सडे थर्सडे आफ्टर कोणता डे येतो फ्रायडे ऑप्शन फोर हा आपला बरोबर आंसर आहे थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा।